आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बाबा मला माफ करा, बाबा मला माफ करा, तुम्हीच माझे वडील असल्याचं माहित नव्हतं म्हणून मी तुमच्यावर संशय घेतला. मला माफ करा. मायावी शक्ती कोण आहे हे जाणून घेण्याच्या उतावीळपणामुळेच संशय घेतलास. पण नागवंशजांनी ठेवलेल्या वस्तूला एक नागवंशच काढू शकतो असं तू बोलल्यावर मला एक गोष्ट कळत नाहीये. काय कळत नाही बाबा? रूप लपवलेली ही मायावी शक्ती नागनंदिनी कशावर नसू शकते? पार्वतीने जन्म दिलेल्या मुलीला नागमोशाचा अपमान समजून मारायला जीवावर उठला होता हा नागनंदिनी. तोच तुला मारायला म्हणून मायावी शक्तीच्या रूपात आला असेल. सांगताय बाबा, मी देवीला मंदिरात जाऊन चिडून मायावी शक्ती बद्दल विचारलं तेव्हा तिने तीन डोक्याचे नाग मला दाखवले. त्या नागनंदिनीला तीन डोकी आहेत असं गायत्री म्हणाली. पण मायावी तंत्र शिकलेला, मायावी शक्ती असणाऱ्याचं नाव पुरुषोत्तम आहे असं शेनबाग चेल्यांनी सांगितलं. नागनंदिनीन मायावी शक्ती असलेल्या पुरुषोत्तमची मदत करत असल्याचं का वाटलं? मायावी शक्ती नागनंदिनीन असेल तर शेनबाग चेल्यांनी पुरुषोत्तमचं नाव का सांगितलं हेच कळत नाहीये. नागनंदिनीने पुरुषोत्तमाच्या नावाने काहीतरी केलं असेल असं मला वाटतं. काळच या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला ठीक आहे, पण त्याने देवीकडे असलेलं कालचक्र का काढलं? तिन्ही कालचक्र मिळाली तर नागनंदिनी यांची शक्ती प्रचंड वाढेल आणि तुझ्याकडचं शक्ती नागाचं वरदान सुद्धा जाईल. म्हणूनच त्याने कालचक्र काढलं आहे. असं पण असू शकत बाबा, पण गंगाला माझ्या विरुद्ध का भडकवतोय? एकाच आईच्या पोटात जन्म घेतलेली तू आणि गंगा एकत्र आलात तर तुझी शक्ती वाढे. एवढंच नाही, शक्ती नाग असलेल्या तुला नियंत्रणात ठेवण्याची शक्ती फक्त तुझं रक्त असलेल्या गंगामध्येच आहे. म्हणूनच गंगाला तुझ्या विरुद्ध भडकवण्याचा तो प्रयत्न करतोय. आपण एकत्र आल्यामुळे शत्रू कोण आहे ते तरी कळलं. त्याला कसं संपवायचं त्याचा मार्ग मी शोधून काढेन. मला एक गोष्ट कळली बाबा, तुम्हाला अशा रूपात बदलण्यासाठी कारणीभूत असलेल्या आणि वनदेवी कडून कालचक्र काढणाऱ्याला संपवण्याची वेळ आली आहे बाबा. मी त्याला संपवून टाकणार. पार्वती रत्नवेल भूपतीची मुलगी काय करू शकते हे मी सगळ्यांना दाखवणार. तुझ्या मनाप्रमाणे सगळं होईल. आतापर्यंत तुला वनदेवीचाच आशीर्वाद होता, आता काळू पण तुझ्या सोबत आहे. माझ्या मुलगी नंदिनीचं यश कोणीही थांबवू शकणार नाही. आता येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी तू फक्त तुझं ध्येय पूर्ण नाही करणार आहेस, तुझ्या मातेच्या कारकोडक वंशाची राणी होणार आहेस. यशस्वी हो.
हे नागनंदिनी, कृष्णाच्या हातून त्याच्या मामा कंसाचा वध झाला, तसा नंदिनीच्या हातून तुझा अंत होणार आहे. राजशेखर, 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 राजशेखर. या ना, आत या. तुमच्या कुटुंबासाठी संध्या आमच्याशी भांडून तुमच्याकडे राहायला आली होती ना. तुमच्यावरच्या प्रेमापोटी तिने आम्हाला छेडकारलं होतं ना. तुमच्यावर प्रेम करणारीला तुम्ही एवढं सहजपणे मरायला दिलं. तुम्ही लोकसुखी राहाल का? या घराला सुख लागेल का? तुमच्याकडची माणुसकी मेली आहे का? गायत्री बद्दल आम्हाला सुद्धा वाईट वाटतंय. संध्याला सुखरूप तुमच्याकडे परत पाठवण्यासाठी आम्ही तिची काळजीच घेत होतो. ती नंदिनीला वाचवायला गेली आणि तिने तिचा जीव गमावला. असच नंदिनी नंदिनी बोलून नंदिनीवर आरोप करू नका. नंदिनी सोबत असलेले हेवे दावे हे तुमच्या कुटुंबाचे, माझ्या मुलीचा याच्याशी काही संबंध नाही. तुमच्या कुटुंबाच्या समस्येमुळेच माझ्या मुलीचा जीव गेला आहे. तुम्ही नंदिनी विरुद्ध कार्य करायला गेलात आणि या संबंध नसलेली आमची गायत्री अडकून गेली. तुम्हा लोकांना याचं उत्तर द्यावं लागेल. असे शांत राहिला तर आम्ही सगळे विसरून जाऊ असं वाटलं काय तुम्हाला? बोलवा त्या राजशेखरला. संध्या तुमची दत्तक घेतलेली मुलगी असं नाही, तुम्हाला तिची एवढी काळजी वाटते यावरून तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे मला कळतंय. या जगातून आपण प्रेम करत असलेली व्यक्ती जाणं यापेक्षा मोठं दुःख नाही. कारण माझे बाबा गेल्याचं किती दुःख होतंय हे मलाच माहीत. तुमची परिस्थिती मी समजू शकते, पण एक गोष्ट तुम्ही पण समजून घ्या. संध्या आमच्यावरच्या प्रेमासाठी इथे थांबली असं वाटत असेल तर तसं नाहीये. नंदिनीची मदत करून आमचा सूड घेण्यासाठी इथे थांबली होती. सांगायचं झालं तर आमच्या बाबांना तिने एकदा नाही दोनदा मारण्याचा प्रयत्न केला. पण तिला समजून घेऊन त्यावेळी आम्ही मोठ्या मनाने संध्याला त्यावेळी माफ केलं. तिला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. संध्यामुळे आम्हाला त्रास झाला, पण मूर्तीचं संध्यावर प्रेम असल्यामुळे संध्याचं मन कधीतरी बदलेल ह्याची आम्ही वाट बघत होतो. पण शेवटपर्यंत तिच्यात बदल झाला नाही. म्हणून काय, तिला मारून टाकायचं का? आम्ही नाही मारलो. नंदिनीला मदत करण्याच्या नादात तिने स्वतःचा जीव गमावला. संध्या नंदिनीची मदत करत होती, तरीही ती आमच्या सोबत असल्यामुळे तिच्यावर आमचं प्रेम होत. ती गेल्याचं दुःख आम्हालाही होत आहे. आमची परिस्थिती न जाणता आमच्यावर उगाच आरोप लावू नका. तुम्ही कितीही काहीही सांगितलं तरी माझं मन नाही बदलणार. माझ्या मुलीला मारल्याचं पाप तुम्हाला लागणारच. तुम्ही नंदिनीवर केलेल्या अन्यायाची शिक्षा मिळेल किंवा नाही, मी माझ्या मुलीला गमावून इथे उभी आहे. एका आईची हाय तुम्हाला लागेलच. माझ्या मुलीला गमावल्याचं दुःख जेवढं मला झालंय ना, तेवढंच दुःख तुम्हाला पण मिळेल. माझ्या मनाला होत असलेल्या वेदना तुमच्या घरातला प्रत्येक जण सहन करेल. या घरात एक मृत्यू होणार. माझ्या मुलीचं कार्य होण्याआधी माझे शब्द खरे होतात की नाही बघा तुम्ही. हाँ.
बाबा। बाबा कुठे गेले हे बाबा? गायत्रीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या त्या राजशेखरला मारण्यासाठीच मी ही बंदूक ठेवलेली आहे। हे तुम्हाला कुठून मिळालं बाबा? गायत्रीचा मृत्यू झाला तेव्हा पोलीस मला घेऊन गेले होते ना, तेव्हाच मी त्यांच्याकडून चोरली होती। गायत्रीचं कार्य उरकण्याआधीच त्या राजशेखरला मारलं तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल आणि माझ्या आत्म्यालाही। आलोच मी राजशेखरलाच मारायला गेले असते का? म्हणजे बाबा महालातच गेले असते ते घाई घाई विपरीत काही करण्याआधी आपल्याला त्यांना थांबवलं पाहिजे। गायत्रीच्या मृत्यूचं मूळ कारण तो राजशेखरच आहे। माझ्या गायत्रीला ज्याने मारलं त्याला त्याचा जीव सोडावाच लागेल। याआधी मी त्याला मारू नाही शकलो पण आज माझ्याजवळ बंदूक आहे। यातल्या एक एक गोळीने मी राजशेखरचा जीव घेणार आहे। राजशेखरची गाडी दिसत नाहीये, तो कुठेतरी बाहेर गेलाय असं वाटतंय। तो कितीही उशिरा आला तरी तो इथेच येईपर्यंत थांबतो आणि त्याच्या डोक्यात गोळी घालूनच निघतो। नंदिनीला संपवण्यासाठी केलेल्या पूजेत गायत्रीचा जीव गेला। नेहमीप्रमाणे नंदिनीचं आपण काहीच करू शकलो नाही।
आणि आता संध्याचा मृत्यू झाल्यामुळे नंदिनीचा क्रोध आणखीन वाढला असेल. आता आपण तिला कसं कंट्रोल करणार? पुढे काय करायचं ठरवलंय? मी पण त्याचाच विचार करते. लवकर काहीतरी करावं लागेल. नंदिनीला हरवणं हे एकमेव माझं ध्येय आहे. तिला मी बघून घेईन. तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका. दुबईला गेलेले राजशेखर कधी येत आहेत? मला वाटतं बाबा आज येतील. ते आले की त्यांना मला भेटायला सांगा. ठीक आहे. येतो आम्ही. काय करतोस तू? अरे बापरे भाऊजी. अरे तू वेडा चालायस का? बंदूक खाली टाका दे मग बोल. जा सगळ्यांनी पकडा त्याला. थांबा चल. काय करताय? जा सगळ्यांनी पकडा त्याला. थांबा चल. काय करताय? माझ्या जवळ नका येऊ तुम्ही. कोणी जवळ आलं ना तर गोळी घालेन. मागे वा. अरे अरे अरुण पकड़ा पकड़ा तला. साहेबांचा फोन आला. उचल ना साहेब. लगेच माझ्या महालात पोहोचा. साहेब आम्ही जवळ जाऊ. येतो ना लगेच. लवकरात लवकर या. येतो येतो लगेच. चला चला साहेबांनी बोलवलं. चल 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 रे. भाऊजी तुम्हाला मारण्याचा याने किती वेळा प्रयत्न केला. याला आता सोडलं तर हा परत परत येईल. याचा विषय संपून टाकू भाऊजी. हे बघा हा वेडा कधी सुधारणार नाही. याला काही करू नका. सोडून द्या.
नाही भाऊजी, याने तुमच्यावर गोळी घातली आहे, याला नाही सोडायचं. हो मामा, एकदा हो बोला याला इथेच मारून टाकतो. अहो बोला ना मामा, याला मारून टाकतो. मला तर काही झालं नाहीये ना. अरे मग सोडा याला. बाबा असं काय करते भाऊजी, तुम्ही कितीही मनाचा मोठेपणा दाखवला तरी हा परत परत हेच करणार. हे बघ, तेव्हाचा तेव्हा आपण बघू. धर्मा याला आता सोड. हे सोड रे. कोण आहेत का हे? काय माहित कोण आहेत? अरे साहेब, याला घेऊन जा आणि हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा. याचा वेडेपणा वाढतच चाललाय. हॉस्पिटल मध्ये काय बोलतो साहेब? हा तुम्हाला मारायला आला होता ना, याच्यावर हॉस्पिटल मध्ये खर्च कशाला करताय? हे अरे, याच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून हा असं करतोय. जास्त चर्चा करू नका. हे बघा, मी सांगतो ते ऐका, घेऊन जा याला. ठीक आहे साहेब. एक मिनिट. बाबा, आमच्या बाबांच्या जीवावर उठला आहात तुम्ही, तरीही तुमच्या जीवाची ते काळजी करतात. आता तरी तुमच्या मनातला राग काढून टाका. आला पुळका. तुमच्या सुडाची भावना सोडून द्या आणि परत अशी चूक करू नका. हा चांगला माणूस असल्याचं तुमच्या समोर ढोंग करतोय. या नालायक माणसाच्या ढोंगीपणावर तुमचा विश्वास बसेल. पण हा किती खालच्या पातळीचा माणूस आहे ते मला माहिती आहे. एक ना एक दिवस हा माझ्याच हातून मरणार आहे. याला मारल्याशिवाय मी राहणार नाही. याला मीच मारणार. अरे याला कोणीतरी घेऊन जा रे. याला असंच सोडायचं नाही. बघितलं भाऊजी, तो कसा बोलून गेला ते. तो जे काही बोलला ते मनावर घेऊ नका. तो काही सुधारणार नाही. तुम्ही चला. साहेब बोला ना. साहेब आता तुम्ही सगळे कुठे आहात? हॉस्पिटलला जातोय ना साहेब. हॉस्पिटलला जाऊ नका. ठीक आहे साहेब. सगळे समोर होते म्हणून मी तसं बोललो. त्याला मारू, त्याची बॉडी त्याच्याच घरात फेकून द्या. ठीक आहे साहेब, तुम्ही सांगितलं तसंच करतो आम्ही. नंदिनी सगळ्यांना मारून माझ्या घरात फेकून गेली ना. आता नंदिनीच्या या बापाला मारून अशीच त्याची बॉडी जर का मी फेकून दिली ना, तर नंदिनीला समजेल की मी कोण आहे ते. आताच त्या नाग नंदिनी यांनी संध्याला मारून नवीन प्रॉब्लेम तयार केलाय.
आणि आता तुम्ही मुनी अप्पाला मारायला सांगितलं त्यांना? नंदिनी एकेकाला मारून माझ्या घरात टाकून जाते हे बघत मी फक्त शांत बसायचं का? चूक करताय तुम्ही. स्वतःच्या गर्वासाठी असा निर्णय घेऊन नंदिनीला असलेल्या रागात अजून भर टाकताय. ए त्याला खाली उतरवा रे. तुम्ही मुनी अप्पाला जर काही केलं तर नंदिनी तुम्हाला मारल्याशिवाय शांत नाही बसणार. ती आधी माझ्या समोर येऊ तर दे, मग तिचं काय करायचं ते मी बघतो. असं रागात निर्णय घेऊन नाही चालणार. शांत डोक्याने विचार करा. शांत डोक्याने विचार करून आतापर्यंत काय केलं? मला एवढा राग आलाय की त्या नंदिनीला मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तिला येऊ दे, मग बघ मी काय करतो ते. ए अरे साहेबांनी याला इथे का सोडायला सांगितलं रे? पोलीस केस झाली तर आपण फसू ना. एक काम करूया, याला कुठेतरी गाडून टाकू. अरे याच्या पाठीशी कोणीतरी नाग असं साहेबांनी सांगितलंय. कदाचित त्या नागाला वॉर्निंग देण्यासाठीच हे असं केलं असेल. अरे आपल्याला काय करायचंय, आपण काम करू आणि निघू. चला याला टाकून ठेवू इकडून. चल तुम्हाला एवढी चीड येते तर मग संध्याला गमावल्यावर आणि आता मुनी अप्पा जर गेला तर नंदिनी किती चिडचिड करेल माहितीये? ती जर का चिडली ना तर ती काहीही करू शकते. नंदिनी बद्दल मला काही सांगू नकोस. मी काय करू फक्त तेवढंच सांग. तुम्ही लगेचच एखाद्या सुरक्षित ठिकाणी जायचं बघा. हे कुठेही गेलं तरी ती नंदिनी येणारच ना. तुम्हाला कुठे जाऊन लपायचंय ना हे मी सांगते. काही करू नकोस नंदिनी, काही करू नकोस नंदिनी असं बोलून तुम्ही मात्र जाण्याची घाई केली. माझ्या जवळचे गायत्री आणि तुम्हीच होता. आधीच गायत्री देवी, आता तुम्ही पण मला सोडू. मी राजशेखरला जेव्हा जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तुम्ही मला अडवलं. आता तुम्हालाच त्या राजशेखरनी मारल्यावर त्याला मी मारल्याशिवाय शांत राहणार नाही. आताच मी त्याचा जीव घ्यायला जाते. तुम्ही लगेच तुमच्या फॅक्टरी मध्ये जा. अगं म्हण फॅक्टरी, ती नंदिनी येणार नाही का? नाही येणार ती, कारण तिच्या भीतीने मी तुम्हाला कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणी ठेवलं असेल असं ती विचार करेल. तुम्ही फॅक्टरीत जाऊ शकता असं ती विचारही नाही करू शकत. असा विचार ती का करणार नाही? नंदिनी काय करू शकते मला चांगलं माहितीये. मी सांगते तसं तुम्ही फॅक्टरी मध्ये जा. ठीक आहे, तिथे जाऊन लपण्यात काही इंटरेस्ट नाहीये तरीही
तू सांगतेस म्हणूनच मी जातोय. येतो. एक मिनिट थांबा. जाण्याआधी तुम्ही कुठे जाताय हे घरात कोणाला तरी सांगून जा आणि मग निघा. कोणाला कशाला सांगून जायला हवं? मी सांगते तसं करा आधी. प्रत्येकाला उत्तर नसतं. ठीक आहे, मी सांगून जातो. अरे धर्मा. हा बोला भाऊजी. मी जरा फॅक्टरीत जाऊन येतो. हा तू घराकडे लक्ष दे. हा ठीक आहे भाऊजी, मी घरात थांबतो. हा हल्ली भाऊजींचं वागणंच बदललंय. काय रे, ते फॅक्टरीत जात आहेत हे मला का सांगून गेले? हे तुम्ही त्यांनाच विचारायचं ना. काय रे असं काय बोलतोयस? तुला अजून संध्याची आठवण येते का? नाही बाबा, स्मशानातून रागात निघालेली नंदिनी आता ती पुढे काय करणार आहे याचाच विचार करतोय. अगदी बरोबर बोलतोय. हा ती कधी काय करेल सांगू शकत नाही. बाबा ती आली आहे. अरे पळ पळ पळ, चल पळ, लवकर चल. अरे चला चला सगळे तू पळा. काय झाले ती नंदिनी? अरे देवा, अरे चला चला चल. राजशेखर कुठेस तू? राजशेखर काय हवंय तुला? राजशेखर कुठे? ते इथे घरात नाहीयेत. मी येणार म्हणून घर सोडून पळाला? कुठे गेलाय तो? ते कुठे गेलेत हे मी तुला नाही सांगू शकत. माझ्यापासून वाचवण्यासाठी त्याला लपवलेस? होय, मीच त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलंय. तू कितीही प्रयत्न केलास ना तरी तूच काय कुणीच त्यांना नाही शोधू शकणार. त्यामुळे आल्या पावली परत जा. राजशेखरला तू कुठेही लपवलंस ना तरी ही आजचा सूर्यास्त होण्याआधी त्याला शोधून काढे आणि तुझ्या डोळ्यासमोरच त्याला मारेन. राजशेखरला तू 20 वर्षांपासून काही नाही करू शकलीस, एका दिवसात तू त्यांना काय करणारस ग? असं 20 वर्ष तो माझ्यापासून वाचला असेल पण आज तो नाही वाचू शकणार. तू त्यांना मारू शकत नाहीस. मारून दाखवणार. जर तू मारला नाहीस ना तर स्वतःची हार मान्य करून बाजूला होशील का? यावेळी मी हरणार नाही. इतकी वर्ष मी हार बघून बघून मला पण कंटाळा आलाय. गायत्रीला तर मारलं, आता माझ्या बाबांचा पण जीव घेतला. आता मी राजशेखरला मारल्याशिवाय शांत राहणार नाही. आजचा सूर्यास्त होण्याआधी राजशेखरचा अस्त करून राहणार. जर मी तसं नाही करू शकले ना तर कोणीही मारू शकणार नाही अशी शक्ती नाग असलेली मी स्वतःचा जीव सोडून देईन. हसू नकोस.
मला माझ्या आई पार्वतीची शपथ आहे. असं असेल तर तुझं मरण निश्चित आहे. नाही, आज राजशेखरचा मृत्यू निश्चित आहे. तुम्ही उगाच नंदिनीला भडकवत आहात. तिचं बोलणं ऐकून मला भीती वाटायला लागली. काय बोलताय तुम्ही? हो ताई, नंदिनी बद्दल तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ती खरंच खूप वाईट आहे. शांतपणे तिला समजवायचं सोडून तिचा राग आणखीन वाढवला तुम्ही. आता पुढे काय करायचं? सूर्यास्ताच्या आधी तिने राजशेखरला नाही मारलं तर ती स्वतःचा जीव सोडणार आहे असं बोलली. शक्तीना कधीच दिलेल्या शब्दाला मागे फिरत नाही. आपण फक्त सूर्यास्तापर्यंत राजशेखरला सुरक्षित ठेवायलाच हवं. त्यानंतर नंदिनी स्वतःच स्वतःचा अंत करेल. त्यामुळे आज सूर्यास्तापर्यंत मी राजशेखरला एका सुरक्षित ठिकाणी पाठवलंय. तुम्ही काहीच काळजी करू नका. काय करायचं? माधवीने आपल्याला देवसेनेला आणायला का पाठवलं असेल हो बाबा? अरुण किंवा गंगाला पण ती पाठवू शकली असती ना. ती आताच नागरूपात येऊन धमकावून गेलीय. आता देवसेनेला आणायला जर अरुण बाहेर आला आणि तिने त्याला काही केलं तर म्हणून आपल्याला पाठवलं असेल. ती नाग आपल्याला तर काही करणार नाही ना. तिने जर का तिचा सगळा राग आपल्यावर काढला तर मग आपण काय करायचं बाबा? अरे त्या नागाचा संपूर्ण राग त्या कुटुंबावर आहे, आपल्यावर नाहीये. गपचूप गाडी चालव, काही होणार नाही. अरे एवढा जोरात का ब्रेक मारला? अरे तू बोलल्याप्रमाणे नाग आलाय रे. आता कसं बाहेर निघायचं? गाडी फिरून पळूया का? नको, पण ही आपल्या पाठीला ना आपल्याला मारून टाकेल. एक काम करू, आपण हिला शरण जाऊ बाबा. तू बरोबर बोलतोयस रे. आम्हाला काही करू नकोस, आम्ही तुला शरण आलोय. तुम्हा दोघांना मी काहीही करणार नाहीये. मला फक्त राजशेखरला मारायचंय. तो कुठे ते सांगा. ते तिकडे. खरं सांगितलं ना तर तुम्हा दोघांना लगेच सोडेन.
नाही तर ते काय ना ते ते भाऊजी कुठे आहेत हे सांगायला मी तयार आहे, खरं सांगतोय. पण ते आम्ही सांगितलं हे कोणाला सांगू नको, प्लीज प्लीज. हा कोणाला सांगणार नाही, सांगा. ते आबा ते भाऊजी सकाळी फॅक्टरीत जातो असं सांगून निघून गेले. राजशेखर फॅक्टरीत जाऊन लपला का? ते भाऊजी कुठे आहेत हे सांगायला मी तयार आहे, खरं सांगतोय. पण ते आम्ही सांगितलं हे कोणाला सांगू नको, प्लीज प्लीज. हा कोणाला सांगणार नाही, सांगा. ते आबा ते भाऊजी सकाळी फॅक्टरीत जातो असं सांगून निघून गेले. राजशेखर फॅक्टरीत जाऊन लपला का? नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. नमस्कार साहेब. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जर का मला कोण भेटायला आलं तर मी मीटिंग मध्ये असं सांग. ओके सर. हां बोला सर. सर चेक केलंय सर, कालचा रेकॉर्ड करेक्ट आहे सर. सर इनव्हॉइस चेक करून पाहिलंय, मी स्वतः चेक केलंय सर. हो सर, एकदा तुम्ही पण चेक करून बघा ना सर. हो सर, मी मॅनेजरला काय उत्तर देऊ? त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं द्यावी लागतात. मॅडम. काय मॅडम, कशा आहात तुम्ही? आपल्याला गंगा समजते, हे खूपच चांगलं झालं. आपण पण गंगा सारखं त्याच्याशी बोलूया. मी छान आहे, तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे मॅडम. साहेबांना भेटायला आलात का? हो, बाबांनीच बोलवलंय मला. असं काय, साहेब आताच गोडाऊन मध्ये गेले, ते तुम्हाला तिथेच भेटतील मॅडम. ठीक आहे, मी बघते. ओके मॅडम, तुम्ही काम करा. राजशेखर गोडाऊन मध्येच लपलायस का? तुझा शेवट आता इथेच करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. बाबा गोडाऊन मध्ये म्हणाले होते, दिसत नाहीयेत. साहेब आताच अकाउंट रूम मध्ये गेले, ते तिथेच भेटतील मॅडम तुम्हाला. ठीक आहे. मॅडम नमस्कार. मॅडम
बाबांना भेटायचंय. साहेब महत्वाच्या कामासाठी आतमध्ये आहेत, कोणाला सोडू नको असं त्यांनी सांगितलंय. नाही, मी गेले तर ते काही बोलणार नाही, मी सांभाळ. माझं ऐका ना मॅडम. नको मॅडम, साहेब ओरडतील मला. तुम्ही आता त्यांना नाही भेटू शकत मॅडम. मला आज सोडत नाहीयेस. बसलायस का? या रूम मध्येच तुला संपवते.